नमस्कार, मी प्रदीप मुरमे, आपण पाहत आहात महाराज देशा व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आज आपण अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या बाबतीत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस असले अशोकराव पाटील निलंगेकर लातूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावरील एक बडे प्रस्थ होय. आज त्यांचा वाढदिवस. सर्वप्रथम वाढदिवसानिमित्त त्यांना महाराज देशाच्या वतीने आभाळभर शुभेच्छा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे ते सुपुत्र असल्याने निलंगेकर घराण्याचा मोठा राजकीय वारसा त्यांना लाभला आहे. साहजिकच राजकारणाचं बाळकडू त्यांना घरीच मिळालं आहे. मुळातच अंगी समाजकारण व राजकारणाची गोडी असल्यामुळे अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण करून नोकरी उद्योग न करता ते राजकारणाकडे आकर्षित झाले. पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, अध्यक्ष, जिल्हा बँक व अंबोला साखर कारखान्याचे अध्यक्ष आदी पदाच्या माध्यमातून मागील 25-30 वर्षापासून ते गोरगरीब जनतेची कामे करत आहेत आणि त्यामुळे साहजिकच त्यांचा या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये फार मोठा दबदबा आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी निलंगा विधानसभा मतदारसंघातून 2 वेळा निवडणूक लढविली, परंतु दोन्ही वेळेस त्यांचा निसत्ता पराभव झाला. परंतु या पराभवाने अजिबातही खचून न जाता ते सातत्याने मतदारसंघातील जनतेच्या संपर्कात आहेत. पक्षनिष्ठा, दांडगा संपर्क व संघटन कौशल्य ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये होय. आजही आगामी विधानसभा निवडणूक अशोकराव भैया लढणार अशा प्रकारचा दावा त्यांच्या समर्थकांमधून केला जात आहे. परंतु राजकीय क्षेत्र हे तसं बिनभरोशाचं क्षेत्र आहे. राजकारणामध्ये कधी काय होईल कोणीही सांगू शकत नाही आणि आगामी विधानसभा निवडणुकीला आणखी 4 वर्षाचा अवधी आहे. त्यामुळे त्या 4 वर्षाच्या काळामध्ये निलंग्याच्या राजकीय पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे. त्यामुळे नेमकं त्यावेळेचं चित्र काय राहील हे आज सांगणं धाडसाचं ठरणार आहे. वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर अशोकराव यांना पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा. दरवर्षी अशोकराव पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु या वर्षी आपल्या देशावर ओढवलेले कोरोनाचं संकट आणि त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री डॉक्टर निलंगेकर यांना झालेला कोरोनाचा संसर्ग, त्यामुळे अशोकराव पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तुर्तास येथेच थांबू. पाहत रहा महाराष्ट्र देशा. धन्यवाद.